शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना की पृष्ठभूमि पर दौलामेटी ग्राम पंचायत ने सब्जी विक्रेताओं के साथ बैठक की। ग्राम पंचायत ने सभी सब्जी विक्रेताओं से सोशल डिस्टेंसिंग के साथ प्रशासन के दिशा निर्देशों का पालन करते हुए केवल स्थानीय विक्रेताओं को सब्जी बेचने की अनुमति दी है। सुबह 7 बजे से शाम 7 बजे तक की सब्जी विक्रेता दुकान लगा सकते हैं। साथ ही दवाई या दुकानों के अलावा अन्य दुकानों पर भी पाबंदी लगाई गई है। नियमों का पालन नहीं करने पर कड़ी कार्रवाई की जाएगी, फिर चाहे वो सब्जी विक्रेता हो या स्थानीय नागरिक। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने संपूर्ण मार्केट भाजी बाजार बंद केलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये डौलामिटी ग्रामपंचायत अंतर्गत गावाचा विचार करता जवळपास 25,000 लोकसंख्या असल्याने डौलामिटी परिसरामध्ये डिफेनच्या जागेवर आपला भाजी बाजार, आठवडी भाजी बाजार सोमवार आणि गुरुवार या दिवशी भरत होता, तो बंद आहे। त्यामुळे बरेचसे व्यक्ती गावामध्ये एकत्र असे बाजार लावण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणून हा लॉकडाऊनचा पिरियड दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि आता जवळपास नागपूरमध्ये 300 केसेस पॉझिटिव्ह निघाल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा असं वाटलं की डौलामिटी गाव हे सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासनाने 2 दिवस सतत जाहीर मुनादी देऊन गावामध्ये जे भाजीपाला विक्रेते होते यांची आज सोशल डिस्टन्सिंग ठेवून बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला की 7 ते 7 माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार यामध्ये फक्त औषधीचे दुकाने वगळता सर्वच प्रकारची भाजीपाला मांस विक्रीचे दुकाने 7 ते 7 सुरू ठेवायची आणि या पिरियडमध्ये प्रत्येकाने भाजी विक्रेत्यांनी मास्क लावूनच राहायचं आणि प्रत्येक दुकानामध्ये सॅनिटायझर द्यायचं जेणेकरून सर्व लोकांना याचा फायदा होईल। असं करत असताना हा भाजी बाजार जरी ग्रामपंचायतच्या मालकीचा नसला, त्याची चिठ्ठी जरी आम्ही फाडणार नसलो, तरी गाव हे कुठल्याही प्रकारे प्रदूषित झालं नाही पाहिजे, गावामध्ये कसल्याही प्रकारे कोरोना आला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासन काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून डौलामेटी ग्रामपंचायत परिसर हा जवळपास 429 विखुरला गेल्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रत्येक चौकामध्ये 10 ते 15 दुकानदार, जसे पुरुषोत्तम नगर चौक, त्याच्यानंतर डांबर कंपनीजवळील भाग, त्याच्यानंतर नाल्याच्या वरील चांदेकर यांच्या घराजवळील भाग, गादी भंडारजवळ, इकडे मोवाडे लेआउट लाखनकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वार्ड नंबर 5 समाज मंदिर परिसर, त्याच्यानंतर आपला दुकानगाडे बँक ऑफ इंडियाजवळील परिसर आणि सिद्धार्थ सोसायटीकडून गणेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना आपण विखुरलेल्या स्वरूपात 10 ते 15 दुकानं लावण्याची परवानगी दिलेली आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये 10 फुटाचं अंतर असायला पाहिजे हे जाणून बुजून त्यांना सांगितलेलं आहे।